अजून एक तुम्हाला सांगू असं वाटतं की जयपाल सिंग मुंडाचं एक महत्वाचं योगदान होतं जे जेव्हा आपण संघ हे लिहिलं गेलं तेव्हा, तर हे खूप महान कार्य होतं. आणि तुम्हाला खरसावा झारखंडचं एक सांगतो, तिथं 30 ते 40 हजार आपले आदिवासी बंधू मेले होते झारखंड मधले. तर तेव्हा जे झालेलं होतं आपण जो म्हणतो, अजून एक बासवाडा आपलं 15 हजार मानगडमध्ये मेलेले आहेत तिथं राजस्थानमध्ये, ते बंधूशी जोडलेलं आहे मी तिथं पण कंटिन्यू. म्हणजे माझं चालू असतं आपले जे संस्कृती आहे, आपले जो इतिहास आहे तो जवळपास नाश झालेला आहे. आणि आपण पाहतोय की आदिवासी हा पहिल्यापासून संघर्ष करत आलेला आहे. आपण आपला आधीपासून तर आजपर्यंत संघर्षही चालू आहेत. जसं तंट्या मामा झाला, खाजा नाईक झाला, तिलक माझी झाला. तिलक माझी हे पहिले हे होते क्रांतिकारी, पण त्यांना दर्जा दिला गेला नाही. मंगल पांडेला दिला गेला. बिरसा मुंडा झाला आपला, यांनी सगळ्यांनी आवाज उठवला. तंट्या मामा परत गुंडाधर छत्तीसगडमधून यांनी आवाज उठवलेला आहे. आज मला खास या मंचाबद्दल मी दिल्या दोन शब्द बोल दिल्याबद्दल धन्यवाद बोलतो. विशेष म्हणजे मला एक मुद्दा उठवायचा होता इथं. आदिवासी जो कालम आहे तो खूप महत्वाचा आहे, की जेणेकरून आज 23 तारखेला दिल्लीमध्ये चालू होतं, तिथं पण त्यांनी आवाज उठवलेला होता की आदिवासीसाठी पालम. कारण आपला पालम जर नाही भेटला तर आपली जनसंख्या आणि आपला अधिकार भेटणार नाही, हे सरळ सरळ दिसतंय. आणि माग संताल जे झारखंडमध्ये त्यांनी कायदा भी पारित केला होता आणि तो केंद्र सरकारजवळ पाठवलेलाही होता, पण अजून बी तो पारित झालेला नाही. कारण हा मेन मुद्दा होता माझ्यावाला इथं. आणि पुणे करार पॅटर्न वगैरे वाचला पाहिजे की आदिवासी जो आहे तो खरा काय आहे. आपली सिंधू घाटी सभ्यता वगैरे, हडप्पा वगैरे, मोहनजोदड वगैरे, हे सगळे पुस्तकं वाचली पाहिजे आपण, जेणेकरून आपली जी क्रांती झालेली आहे, आदिवासी जी उत्पत्ती झालेली आहे, आपण या भारताचे नाही पुरे जगाचे मालिक आहेत आदिवासी. हा मेन मुद्दा आहे याच्यातला. आणि आपल्याला काय हे काही संघ लोक जे ते आपल्याला कधी वनवासी म्हणतात, तुम्ही तर जंगलीच आहे, पण आम्ही मालक आहे. कारण हे लोक भिक्षा मागता मागता मालकाला भिकारी करून टाकलेले. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज जे सगळे जण बोलले मी जास्त टाईम नाही घेणार. बरेचसे आज कांक्रीट डोंगरीचा एक मुद्दा होता, 5 ते 7 हजार बंधूंनी तिथं राजस्थानमध्ये आवाज उठवलेला होता. आपले आदिवासी भिल्ल वगैरे होते, त्यांनी त्यांच्यावर राजकीय शिस्त चालू आहे, पण तरी बी ते हटलेले नाही आहेत. पण ते पुन्हा अजून जोराने लागलेले, तर ट्विटरच्या माध्यमातून बरेचसे आवाज उठवत आहेत. जवळपास 5 वर्षापासून चालू आहे त्यांचं, त्यांच्यावर केसेस आहेत त्यांच्या. पण तरी आता हे तेवढे सुरून जाईल ते या सरकारमध्ये. कारण जे बी सरकार येऊ, काँग्रेस येऊ या बीजेपी येऊ, फक्त आदिवासीचा हे केला जातो, त्यांचा अधिकार दिला जात नाही. जशी 5वी अनुसूची जर आपण पारित केलं सर, तर आपले पूर्ण तिथं लागू होत नाही. 5वी अनुसूची मध्ये जर 20 लोक असते कमिटी कामावर, त्याच्या जर जमिनीचा एक तुकडा बी सरकारला घेता येत नाही. पण काय झालेलं आहे, काँग्रेसनं तो कायदा पण पारित करून टाकलेला आहे, बदलून टाकलेला आहे की ते आता ते डायरेक्ट घेऊ शकतात ते जमिनी. तर असे भरपूर मुद्दे 5वी 6वी 7वी 8वी सूची. आणि एक विशेष म्हणजे बायबल जेव्हा आले लोक सुरुवातीला, आसाम मेघालय तिथं 6वी अनुसूची चालू आहे, तर तिथून काय झाले, त्यांनी आपल्या हातात बायबल ठेवलं आणि आपल्या जमिनी तिथून गायब होत गेल्या. तुम्ही शिका असं करून त्यांनी दिलं तेव्हा. तर हे सगळे श्रोत्यांचं ऐकलं, मला दोन शब्द बोलायला संधी दिली, मी आभार मानतो. धन्यवाद, थँक्यू सगळ्यांचे. जे आदिवासी बद्दल जे उपाय आहे त्याबद्दल जे आपण दोन शब्द सांगितले त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आदिवासी जनजागृती संघ महाराष्ट्र राज्य यांचे जे अध्यक्ष आहेत ते 2 मिनिटं बोलणार आहेत. 5 मिनिटं घेतो, जास्त काही उरत काही मुद्दे राहून गेलेले आहेत. की मला सर्वात महत्वाची गोष्ट, बऱ्याच सूचना आपले पवनराजे सोहणे आहेत जे की भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत, यांना करायचे आहेत की जो काही आदिवासींसाठी फंड आहे विशेष करून प्रकल्प कार्यांतर्गत, याच्यावर विशेष भर द्या तुम्ही. त्या ठिकाणी काय होऊ लागले की गैर आदिवासी लोकांवरती कोट्यावधीचा फंड खर्च होऊ लागलाय. त्या ठिकाणी आपण विरोधच करत नाही, ती लोक बिंदास्तपणे घेत आहे. आता काय केलं, बऱ्याच आदिवासींच्या योजना विविध विभागांना बंद केलेल्या आहेत. तर आदिवासी विकास विभाग जर स्वतंत्र आदिवासीच्या विकासासाठी तयार केलेला असेल तर त्या योजना त्याच विभागामार्फत राबवल्या जाव्यात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जो काही गैर प्रकल्प कार्यांतर्गत योजना घेण्यासाठी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, तिथे व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. तर त्यामुळे काय होतंय की बोगस लोक खोटे प्रमाणपत्र काढून सहज त्या योजना नावा काढतायत. आता आदिवासी विभागाकडनं 1,50,000 अनुदानाची योजना चालू आहे आता सध्या. तर हे 1,50,000 जर खऱ्या आदिवासींना, भिल्लांना, अंधांना, गोंडांना जर मिळाले तर निश्चितच आपल्या मुलांना जे काही नोकऱ्यांपासून वंचित आहेत त्या मुलांना फायदा होऊ शकतो. तर जास्तीत जास्त आपल्या मुलांचे त्या ठिकाणी प्रस्ताव दिले पाहिजेत.
आणि त्यांचा पाठपुरावा करून प्रकल्प अधिकाऱ्यांना जर आपण प्रेशर आणलं, पाठीमागच्या महिन्यामध्ये मी त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेलो, हा प्रकल्प निदर्शन सांगून दिला, त्यांनी तयारी दर्शवली की मी दक्षता घेईल त्या संदर्भात की बोगसांकडे घरपुरा मार्फत असेल किंवा ज्या विविध योजना त्याच्या मार्फत फंड जाणार नाही, कारण की बोगसांना प्रत्येक ठिकाणी अडवणं गरजेचं आहे, नोकऱ्यामध्ये असो किंवा शासनाच्या योजना असो, प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत त्यांना तुमच्याकडनं विरोध होणार नाही तोपर्यंत त्यांची हिंमत कायम राहील, जेव्हा विरोध होईल त्यावेळेस कुठेतरी त्यांची हिंमत खचायला सुरुवात होईल आणि ते त्या आपल्या ह्या काही ज्या योजना असतील ज्या काही गोष्टी असतील ते त्या करणार नाहीत हे लक्षात घ्या. विरोध करणं खूप गरजेचं आहे, यश निश्चितच येतं. जे काही शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ आहे, 2 वर्षापासून त्यांना 25 कोटी दिले केंद्र सरकारने, त्याच्यामध्ये सहभाग असतो राज्य शासनाचा निम्मा आणि केंद्र शासनाचा निम्मा, 25 कोटी दिले, पण त्यामध्ये आपल्या बिलांचे प्रस्ताव जात नाही. त्याचं कारण काय, त्यांच्या त्यांच्याकडे ह्या गोष्टीची माहिती जात नाही की फंड आलेला आहे, ते काय जाहिरात देत नाही, जरी जाहिरात दिली अशा पेपरला देतात देतात की तो पेपर कुणीही वाचत नाही. पहिलीच गोष्ट, बिलाचे लोक आपले पेपर वाचत नाही, बातम्या ऐकत नाही, त्यातले ते असा पेपर निवडतात की तुमचा विषयच नाही काय. तर 25 कोटी त्यांनी बजेट दिले आता युवकांना, 5 लाखाच्या, 10 लाखाच्या, 3 लाखाच्या योजना, ह्या योजना कशा आपल्या सुशिक्षित मुलांच्या पदरी पडतील याच्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न घ्या. आणि जे काही घरकुलासाठी जी काही आट आहे ग्रामपंचायतची ठरावाची, ती आट रद्द करा तुम्ही. बघा काय होतं त्याच्यामध्ये, आपला हा काय पेशामधला भाग नाही आहे, इकडं आपण आदिवासी अल्पसंख्याक आहोत, पूर्ण इतर जो काही डॉमिनंट क्लास आहे, जी काही प्रस्थापित लोक आहेत, ती ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहेत, ती लोक भिल्लांना देत नाही, ती बोगसांना ठराव देतात आणि मग ते लोक सहज लाभ घेऊन टाकतात. तो हा ठराव रद्द झाला पाहिजे हे सचिव स्तरावर किंवा आयुक्त स्तरावर आपण प्रयत्न करतील निश्चित करतात. मी बऱ्याच वेळेस आयुक्तांना भेटलो, आपले जे काही सोनवणे साहेब आहेत किंवा एटी साहेब, ते म्हणतात तुम्ही मागणं करा ना तुम्हाला काय योजना पाहिजे, तुमच्या संघटनेचे लोक आमच्याकडे येतच नाही, आम्ही पीठगिरी देतो तुम्ही पीठगिरी घेऊन जाता, तुम्ही सांगा आम्हाला जाळे द्या म्हणून आम्ही जाळे देतो, तुम्ही मागतच नाही, तुम्ही मागा आम्ही तुमच्या विकासासाठीच बसलेलो आहोत. बचत गटांना पण खूप योजना आहेत, 3-3 आपल्या प्रकल्प कार्यालयाकडनं 5-5, 3-3 लाखाच्या योजना आहेत पूर्ण अनुदान, हे तुम्ही कार्यकर्त्यांना सांगा. पैसा संघटित मोर्चामध्ये झेंडे घेऊन कधी लोक जास्त ओरडतील पोटापासून, त्यांना पैसा द्या तुम्ही, ते ओरडतील, त्यांना ओरडायला आवाज असेल ना तुमच्याकडे. आज ज्या व्यक्तीला आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासींसाठी विविध जो काही फंड आहे त्या संदर्भात कार्यकर्त्यांचं नॉलेज वाढलं पाहिजे सर्वात महत्वाचं आहे. जसा जिल्हा परिषद सदस्याला फंड असतो, आमदाराला खासदाराला फंड आहे, तुम्हाला आमदार खासदार व्हायचं खूप सोपं आहे, फक्त पदवी घ्यायची नाही, फंड तुम्ही घेऊ शकता, योजनांची माहिती घ्या, तुम्ही कितीही फंड आदिवासी लोकांना देऊ शकता. तर कार्यकर्त्यांना तुम्ही ते नॉलेज द्या की आदिवासीसाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि कोणत्या कोणत्या विभागामार्फत आहेत, तुमच्या कार्यकर्त्याला पहिलं ते सांगा तुम्ही, आणि ते प्रस्ताव त्यांना दाखल करायला सांगा आणि हा पैसा आपल्याकडे उडून घ्यायला सांगा. आणि जे काही जास्त गाठी आहेत योजनांच्या त्या संदर्भात बदल होतात, तुम्ही ते शासन स्तरावर धरून घ्यावा, लोकांना भेटा द्या, जे काही प्रशासनामध्ये आहे त्या लोकांना भेटा तुम्ही, बरोबर आपल्या व्यक्तींना ह्या संदर्भात फायदा होणार आहे. ह्या विधायक जर गोष्टी केल्या तर खंबीरपणे समाज तुमच्या पाठीमागे येईल. आता 2-2, 3-3 संघटना झाल्या, तो असा मी असा मी तसा ह्याच्यात बसू नका, तुम्हाला